तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, बरेच दिवस आमची एक्झाम सुरू होती आणि त्यासाठी आम्ही फिरत नव्हतो जास्त कुठे, आणि आता एक्झाम झालेली आहे आणि 2 महिन्याची मस्त सुट्टी पडलेली आहे आम्हाला, आणि आता त्यासाठी आम्ही फिरायला आलो आज. आणि साहिल, एक्झाम कशी गेली? एकदम मस्त गेली. तर साहिलची पण एक्झाम मस्त गेली आणि माझी पण एक्झाम मस्त गेली. तर साहिल काय बोलतो, आता आपण कुठे आलो आहे? आज आम्ही आलेलो आहे सिद्धिविनायक मंदिर. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण फिरायला परत एकदा सुरुवात करूया, आणि त्यासाठी आम्ही आता पहाटे पहाटे आलेलो आहे सिद्धिविनायक दर्शन घ्यायला. तर साहिल, कसं वाटतं तुला सिद्धिविनायक मंदिर? एक नंबर मंदिर. आणि पहाटे पण बघू शकतो लाखो नागरिक तिथे दर्शनासाठी येतात सिद्धिविनायकला. तर चला आता आपण पण दर्शन घेऊया. मी तर पहिल्यांदाच आलेलो आहे सिद्धिविनायकला. तू कितव्यांदा आलं सिद्धिविनायक? मी पण पहिल्यांदाच आलो आहे. तर आम्ही दोघं पण पहिल्यांदाच सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर चला आता पाय पडूया आणि दाखवतो तुम्हाला जर आतमध्ये काही शूट वगैरे करता भेटलं करता आलं. तर बघा, इथे स्टॉल आहे मस्त. मिठाई आहे. बरेच स्टॉल आहे इथे. तुम्ही मूवी बोलतो आणि हे बघा इथे मंदिर. आणि आता दर्शनासाठी लाईन आहे, तर लाईनीत आता आपण चाललो आहे. आणि मंदिराचा प्रवेशद्वार बघा, खूपच असा सुंदर. एकदंताय वक्रतुंडाय गौरी कन्याय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. मित्रांनो, आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता प्रसादाच्या लाईनीमध्ये आलो आहे प्रसाद घेण्यासाठी. तर हे बघा, आता प्रसादाची लाईन तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा साहिल, साहिल कसं वाटतं आता? इथून कुठे जायचं पुढे? कुठे? बँड्रा. बँड्रानंतर साहिल बोलते, बँड्रानंतर आता बघू कुठे जायचं ते फिरायला. तर पहिला आधी आता प्रसाद घेतो घरातल्यांसाठी आणि मग आता इथून पुढे फिरायला जाऊ. तर तुम्ही पण येत असाल तर सकाळी सकाळी लवकर या दर्शन घ्यायला, म्हणजे कसं लाईन थोडी कमी असते. आता बघा आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर. सगळे प्रसाद घेत आहेत. तर आता प्रसाद वगैरे घेतलाय साहिल, दाखव प्रसाद कुठे आहे. आणि बघा, प्रसाद घेतला नाही. चला आता निघूया. 20 रुपये प्रसादाची प्राइस आहे. तर आता आम्ही 2-4 घेतले आहेत. किती घेतले? 2 घेतले आहेत. आणि आता आपण निघूया चला. तर आमचं एकदम आरामात मंदिरात दर्शन वगैरे करून झालं आत्ताच, आणि काहीच गर्दी वगैरे नाही. तुम्ही बाकी पण बघू शकता, एकदम मंदिर खाली आहे. आणि काही कारणामुळे आतमधलं दर्शन बंद होतं आणि फक्त मुख्य दर्शन चालू होतं, ते मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ब्लॉग आमचा कसा वाटला? नक्की आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.